नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? हो मॅडम. ओके, छान. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि हिंदवी स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. शिवाजी महाराज जेव्हा अगदी लहान होते, छोटे मावळे, तेव्हाच त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती. तुम्ही चौथी मध्ये तो पाठ अभ्यासला का रे, स्वराज्य स्थापना? हो मॅडम. छान. पा, त्या पाठामध्ये तुम्ही पाहिलं की शिवाजी महाराज अगदी आपले जे मित्र होते, छोटे छोटे मावळे, त्या मावळ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी स्वराज्य स्थापना करण्याची शपथ घेतली होती. बरोबर? हो मॅडम. मग त्यानंतर त्यांनी स्वराज्य स्थापना केली. मग आपली जी जनता आहे, त्या जनतेला कोणताही त्रास होऊ नये, आपली जनता सुखी व्हावी, आपल्या जनतेचे कल्याण व्हावे, हा त्यांचा हेतू होता. स्वराज्य स्थापना केल्यानंतर स्वराज्याचा कारभार कसा चालावा, मराठ्यांनी सत्तेचा विस्तार कसा केला आणि हा विस्तार करताना त्यांना मुघलांशी संघर्ष करावा लागलेला आहे. बरोबर आहे? तर तो मुघलांशी केलेला संघर्ष, मराठी सत्तेचा विस्तार कसा वाढत गेला, हे तुम्ही मागच्या पाठांमध्ये अभ्यासलेलं आहे. पा, शिवाजी महाराजांनंतरच्या काळातही मराठी सत्तेचा भारतभर विस्तार झालेला आहे आणि मराठ्यांची सत्ता सुमारे 150 वर्ष टिकून राहिली. मग त्या काळातील लोकांचं जीवन कसं होतं, त्या काळातील सामाजिक परिस्थिती कशी होती, लोकजीवन कसं होतं, ते लोक कसं दैनंदिन जीवन आपलं जगत होते, याचा अभ्यास आपण आपल्या पाठ क्रमांक 13 महाराष्ट्रातील समाज जीवन या पाठात अभ्यासणार आहोत.